सब सुपारी होता है वहां से, दिल्ली से वाया मातुश्री के बाहर, वफ गुड के मामले में जो एक आंदोलन हुआ, वो भी ऐसे ही लोग थे। किसी ने खास पैसा देकर, सुपारी देकर भेजे हुए लोग थे। अब तक ये जो बिल है वो लोग पार्लियामेंट में चर्चा को नहीं आया है, वो गया है जेपीसी के पास, ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी, जिसमें हमारे भी मेंबर है शिवसेना के। तो भाई अब तक चर्चा हुई नहीं, किसी की राय क्या है अब तक पता नहीं। सबसे पहले विरोध किया है तेलुगु देशम ने, फिर जनता जेडीयू के कुछ मेंबर्स ने। ये जो प्रॉपर्टी है वक्फ बोर्ड की, आप किसको देना चाहते हैं, यह सवाल है। लेकिन मातोश्री के बाहर एक हंगामा खड़ा कर दिया। कुछ लोग 10-12 लोग आए थे, उसमें से आधे तो क्रिमिनल थे। अब ये किसने भेजे थे, किसने भेजे थे, ये सुपारी किसकी थी, ये मैं आपको दिखाना चाहता हूं भाई। जो 10-12 लोग मातोश्री के बाहर हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे, वो सब मुख्यमंत्री के लोग थे, सभी के सभी। वो सब वर्षा में रहते हैं या मुख्यमंत्री के थाने में जो निवास है वहां रहते हैं, उनके लोगों के साथ घूमते हैं। सभी के नाम और सभी का रिकॉर्ड आप देखिए। ये महाशय थे मुख्यमंत्री, ये महाशय थे जो मुख्यमंत्री के पास आपको खड़े रहते हैं। अनीश है क्या वहां? अनीश आइए आप, ये मुझे आप गाइड करिए। हाँ, ये देखो ना, ये महाशय था ना मोर्चा में, अकबर सैयद। अकबर सैयद, ये अकबर सैयद, ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए। ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए, दूसरा कौन है ये? दूसरे ये है सलमान शेख, सलमान शेख। ये है सलमान शेख, ये सलमान शेख भी है मुख्यमंत्री के साथ, ये भी मुख्यमंत्री के साथ है। अफराफ सिद्दीकी, हाँ अफराफ सिद्दीकी, ये है अफराफ सिद्दीकी। ये देखिए, ये मातोश्री के बाहर थे, उनका बाहर का फोटो है। ये अफराफ सिद्दीकी जो है, ये किसके साथ है आप देख लीजिए, देख लीजिए किसके साथ है। इश्तियाक सिद्दीकी, ये है इश्तियाक सिद्दीकी, ये भी मातोश्री के बाहर बड़े बड़े बयान दे रहा था। ये है मिसेस मुख्यमंत्री के साथ, आप देख लीजिए। ये है मिसेस मुख्यमंत्री के साथ, सभी जो वहां 10-12 लोग थे। ये सबसे ज्यादा उड़ रहा था इलियास शेख, इलियास शेख, ये इलियास शेख भी मुख्यमंत्री के साथ है, ये भी मुख्यमंत्री के साथ है। और ये अकरम शेख, देखिए ये अकरम शेख है, और ये देखिए ये अकरम शेख किसके साथ है। तो सभी जो वहां, मेरा पूरा होने दो ना, पूरा होने दो, जो सभी लोग वहां बाहर खड़े थे और हमारे खिलाफ, उद्धव जी के खिलाफ हमारी राय पूछ रहे थे, वो सभी लोग सुपारी गैंग के मेंबर थे। जो सुपारी गैंग वर्षा में बैठी है या मंत्रालय के 6 फ्लोर पर बैठी है, और जो थाने में जब उद्धव जी गए थे कल, वहाँ कोई गड़बड़ करने की कोशिश की, वो भी सुपारी गैंग की मेंबर है। सभी जो नारियल फेंका, वो सब सुपारी गैंग के मेंबर है। और ये सुपारी गैंग के सरगना दिल्ली में बैठे हैं, अमर शाह अब्दाली, ये उनके पेरोल पर है। तो ये जो नाटक चल रहा है, ये जनता देख रही है, हमारे पास सब एविडेंस है। आपका नकाब निकल गया है अभी, इस तरह से भाड़े के तट्टू लाकर आप हमारे सामने खड़े करते हो और तमाशा करते हो। आपका भी तमाशा कर देंगे। बोला सदर मराठी मध्ये मातोश्री बाहेर जे आंदोलन झालेलं होतं, त्या
शिंद्यांचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे, सुपारी, सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत, सुपारीबाद आणि मग मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गॅंग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत ते। मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक्फ बोर्डाच्या निमित्तानं, त्या बिलाच्या निमित्तानं एक 10-20 लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले, काही कारण नव्हतं। अद्याप हा कायदा किंवा हे बिल, या बिलातल्या सुधारणा, याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची आहे। हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे JPCकडे। त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात, त्यांचेही असतील, त्या चर्चा होईल ना। पण त्याआधीच मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेईमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले, हे सगळे त्यांच्या पेरोलवर, हे सगळे त्यांचे भाडोत्री, हे 10-20 लोक, बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव, हे महाविकास आघाडीच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी, पाहा तुम्हाला मी दाखवतो। हा जो आहे सलमान शेख, हा मातोश्रीच्या बाहेर होता सलमान शेख, आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहा तुम्ही, पहा हा अफराब सिद्दीकी, हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता, हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या। हा सगळ्यात जास्त बोलत होता इलियास शेख। आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या। इलियास शेख बघा तुम्ही, हे असे भाडोत्री लोक, हे महाशय आहेत अक्रम शेख, हे होते त्या मोर्चामध्ये आंदोलनात। आता हे अक्रम शेख जे आहेत हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री, निशांत चौधरी। आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे निशांत चौधरी, बरोबर, निशांत चौधरी म्हणजे हा याला महात्माच म्हणावा लागेल। हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसत आहेत बघा किंवा काय, मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर आहे, म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारीबाज, म्हणजे सुपारीबाद जे किती माणसांना असावं, प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध। आता हे जे इम्रान शेख आहेत, बरं, इम्रान शेख हे होते बघा अशा या मोर्चामध्ये होते इम्रान शेख, हे कोणाबरोबर आहेत, ते कोणाच्या गँगमध्ये आहेत पाहा तुम्ही। हे सगळे अकबर सय्यद, आता हा शेवटचा माणूस आहे हा अकबर सय्यद, अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं, हे बघा हे पहा यातल्या अर्धा लोकांवरती या याच्या, हे बघा हे महाशय मोर्चामध्ये होते, हे बघा आणि कोणाबरोबर फिरतायत पहा तुम्ही, कोणाबरोबर फिरतायत, हे असे रोज ते एक्सपोज होत आहेत, यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत। परवा ठाण्यामध्ये भगवा सप्ताहानिमित्त माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हां यांच्या ताफ्यावरती काही लोकांनी काही काळोखातून काही फेकणा टाकण्याचा प्रयत्न, हे यांचेच लोक आहेत। यातले किती लोक ठाण्यातले होते नाही मी तुम्हाला सांगतो, हे कोणी ठाण्यातले नव्हते, सगळे बाहेरून आणले लोक होते, हे सुपारीबाज पाहू ना। आता तुमचं सत्ता आहे म्हणून तुम्ही करताय ना, सत्ता आमच्या हातात येईल, सत्ता 2 महिन्याने आमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात, कुठल्या बिळात लपून बघणार ते आम्ही पाहू, पण आम्हाला यात पडायचं नाही। अहमद शाह अब्दल्ली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसात भांडं लावायचा प्रयत्न करतो आहे, जे पानिपतावर झालं होतं, आणि त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडतात। एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बीडमधल्या घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही, मग आव्हानं कसली देते आम्हाला,
आम्ही अधिकृतपणे सांगितलं शिवसेनेचा संबंध नाही. आव्हानं देत आहे आणि कोणाला देत आहे आव्हानं? बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला किंवा शिवसेनेला? ज्याने शिवसेना चोरली ते आणि ते त्यांचं एकमेकाचं समर्थन करतायत, चोर चोराचं समर्थन करतायत, पण काही हरकत नाही. आम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये भांडणं लावायची नाही आणि कुणी लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही. महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे. तुम्ही जर आम्हाला धमक्या देताय ना बघून घेऊ वगैरे, द्या ना अहमद शाह अब्दालीला, जो महाराष्ट्र लुटतो आहे, मराठी अस्मिता पायाखाली तुडवतो आहे, हा महाराष्ट्राची लूट सुरू आहे, त्याला द्या ना आव्हान. आम्हाला कसलं देते? आम्ही आहोत, आम्ही समर्थ आहोत. हिंमत असेल